श्रीरामपूर तालुक्यातल्या कारेगाव येथे 5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून झाल्याच्या घटनेचे पडसाद राहता शहरात उमटल्याचे पाहायला मिळाले. राहता पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने राहता तालुक्यातील आंबेडकरी समाजाचे लोक जमा होऊन कारेगाव येथील घटनेचा निषेध करत आरोपीला फाशी झालीच पाहिजे या प्रकारची घोषणा देत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा शोध घेऊन त्याला अटक करावी आणि खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवून यातील नराधमांना फाशी करावी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांना देण्यात आलं. यावेळी प्रदीप बनसोडे, गणेश निकाळे, अक्षय वाघमारे, जॉन त्रिभुवन, दिलीप निकाळे, भीमा निकाळे, गणेश निकाळे, साई पाळंदे, जितू दिवे, सुनील वाघमारे, अक्षय थोरात, राहुल बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5 वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार होऊन तिचा त्यामध्ये मृत्यू झाला असा डॉक्टरांचा संशय आहे. तर हा संशय जर खरा निघाला तर आरोपींना कडक आणि कडक फाशीची शिक्षा व्हावी हीच शासनाला आम्ही या ठिकाणी शांततेत निवेदनाद्वारे करण्यासाठी आलेलो आहे. जर येत्या 2 दिवसांमध्ये आरोपींना अटक नाही झाली तर येत्या 2 दिवसांमध्ये राहता तालुका पूर्ण बंद राहील हे मी प्रशासनाला सांगू इच्छितो. 4 ते 5 दरम्यानमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव या ठिकाणी जी 5 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला होता त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे असा संशय गृह खात्याला आहे. तर त्या मुलीचं प्रेत सध्या घाटी हॉस्पिटल औरंगाबाद या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जर अत्याचार करून त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला असं आढळल्यास शासनाने 2 दिवसाच्या आतमध्ये जर जे नराधम कोणी असेल त्यांना जर अटक झाली नाही तर आम्ही आज शांततेने आलेलो आहोत. पण पुन्हा शांततेने येऊ का नाही याची गॅरंटी आम्ही देत नाही. याची सर्वस्वी जबाबदारी गृह खात्याची राहील व प्रशासनाची राहील. याची लवकरात लवकर दखल घ्यावी. वारंवार दलितांवर होणारे अन्याय अत्याचार, बहुजनांवर होणारे अन्याय अत्याचार, वारंवार होणारे बलात्कार याला जबाबदार शासनच आहे. आज आम्ही स्पष्टपणे आपल्याद्वारे सर्वांना सांगतो जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले बाबासाहेबांचे व शाहू महाराजांचे विचार पुढे देशो ढरीला लावण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. तरी आता इथून पुढल्या काळामध्ये जर अशा घटना घडल्या तर आम्ही शासनाची वाट न पाहता आम्ही स्वतः त्या आरोपीला आमच्या भीम टोळ्याच्या पद्धतीने शासन करून एवढंच सांगतो. मधील घाटी रुग्णालयामध्ये नेलेले आहे. त्यांचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्या मुलींवरती खरंच अत्याचार झालेला आहे का हे निष्पन्न होईल. अत्याचार कधी झालेला असेल तर त्यानुसार ते वाढीव कलम बलात्काराचे लागले जाईल. सध्या या विषयावरती श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून संशयित लोक ताब्यात घेण्यात आलेले आहे. जर त्या मुलीवरती अत्याचार झालेला असेल तर ते वाढीव कलम लावून त्या नराधमांना फाशीची शिक्षा लागेल असा योग्य रीतीने तपास करून पोलीस प्रशासन ह्या त्या आरोपींना फाशी शिक्षा होईल असा तपास करेल अशी मी तुम्हाला इथं ग्वाही देतो. आणि न्यूज रिपोर्टर संदीप वाभळ, एसएन मीडिया, राहता.